विधानसभा निवडणूक, निवासी कुणबी मंडळाची पत्रकार परिषद, विकासात्मक धोरण, जनतेच्या समस्या लक्षवेधी करण्यासाठी पत्रकार परिषद। शहापूर विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर विधानसभा मतदारसंघातील विकासात्मक धोरणाबाबत जनतेच्या समस्यांना लक्षवेधी करण्यासाठी शहापूर निवासी कुणबी समाज मंडळ यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। शहापूर निवासी कुणबी समाज मंडळ अध्यक्ष अनिल लिचिते यांनी यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधत अनेक मुद्दे समोर मांडले। यामध्ये आगामी निवडणुकीत जो उमेदवार हे सर्व मुद्दे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देईल त्या शहापूरमधील कुणबी समाज पाठिंबा देऊ हे देखील सुनिश्चित करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले। या पत्रकार परिषदेसाठी कल्पेश दुधाले, दिनेश गरत, पद्मकर पडवळ, सुधाकर निपुरते, उमेश विशे, कृष्णा चंदे, लक्ष्मीबेन निचिते, सुरेश पाटोळे, सदानंद चंदे यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। शहापूर विधानसभा मतदारसंघातील विकासात्मक धोरणा आणि जनतेच्या समस्यांना लक्षवेधी करण्यासाठी आज आपण शहापूर कुणबी निवासी मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली, काय सांगा? येत्या 20 तारखेला जी काही निवडणूक आपल्या समोर आलेली आहे त्याच्यात आपण एक आपला हक्काचा आमदार तालुक्यातून विधानभवनात पाठवत आहोत आणि जनतेची एक अपेक्षा असते का तालुक्यातून जो आपला आमदार म्हणून तिथे एक प्रतिनिधी आपण पाठवतो त्यावेळेस तिथे विकासाचे जे धोरणं असतात ते शहापूर तालुक्यासाठी आपण जे काही विकासाची धोरणं असतात ती त्यांनी पूर्ण करावीत जेणेकरून शहापूरमधल्या नोकरीचा प्रश्न असेल, रोजीरोटीचा प्रश्न असेल, रोजंदारीचा प्रश्न असेल आणि अशी भौगोलिक परिस्थिती शहापूरमध्ये तालुक्यात असून जर ती होत नसेल तर ती ह्या काळामध्ये जो कोणी उमेदवार असेल त्यांनी ती पूर्ण करावी ही अपेक्षेने आज खऱ्या अर्थाने आम्ही ही पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये हा विषय मांडण्याचा आमचा प्रयत्न होता। काय नेमकं धोरण असणार आहे तुमचं? बघा, आता एक विषय म्हटलं तर आज प्रथम एक विषय असतो तो पोटाचा प्रश्न असतो। आज शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे, ही जर शेती जर डेव्हलप झाली तर त्याच्यावर व्यापार अवलंबून असतो, शेती डेव्हलप झाल्यानंतर 2 पैसे त्याच्याकडे येणार, फळबागायत असो, भाजीपाला लागवड असो, कृषी सिंचन चांगलं होत असेल आणि चांगल्या पद्धतीचं पीक येत असेल तर मार्केटला ते व्यापारी व्यापाऱ्याकडे विकायला गेल्यानंतर 2 पैसे त्यावेळेस शेतकऱ्याकडे येतील, त्यावेळेस तो बाजारात काहीतरी खरेदी करू शकतो आणि मग अशा वेळेस व्यापार देखील चालतो। म्हणजे पैशाची जी की चलनवलन असते ती पूर्णपणे चलनवलन ही याच्यावर तुमच्या असलेल्या उद्योगावर आधारित असते, मग अशा वेळेस आपण कुठेतरी कमी पडतो का ही मोठी थोडीशी शंका निर्माण होते। भौगोलिक परिस्थिती शहापूरची पाहिली तर आपण एक बघू शकतो का आपण शहापूर तालुक्यातून 3 धरणाचं पाणी हे मुंबईला देतो, अशा वेळेस मुंबईची तान आम्ही भागू शकतो, परंतु आम्ही शहापूर तालुक्यामध्ये असलेल्या त्या मुंबईला दिलेलं पाणी ज्या शेतकऱ्यांनी भूमिहीन झालेले आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, आज अनेक प्रकल्प शहापूर तालुक्यात आहेत, मग असे प्रकल्पग्रस्त झालेले जे आमचे शेतकरी आहेत अशा लोकांना कुठेही नोकरीची जी संधी असते तिथे कुठेतरी काटछाट केलेली दिसून येते, मग अशा वेळेस आमचा तालुकाच जर प्रकल्पग्रस्त केला तर मग ही येणारा प्रकल्प आहेत झालेले प्रकल्प तिथे आम्ही भूमिहीन झालो त्यांना कुठेतरी नोकरीच्या याच्यामध्ये संधी मिळू शकते आणि त्याचा रोजंदारीचा प्रश्न सुटू शकतो। विधानसभेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, अनेक पक्षाचे उमेदवार आहेत, काही अपक्ष उमेदवार आहेत, अशा वेळेस आपली कुणबी निवासी मंडळाची काय भूमिका असणार आहे? हे बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, कुणबी निवासी मंडळ हा सामाजिक आहे आणि तिथे अनेक पक्षाचे कार्यकर्ते काम करतात, मी त्यांना कुठेही बर्डन करू शकत नाही, पक्षाचा अजेंडा घेऊन चालत नाही, त्यांनी काम करावं, त्यांच्या पद्धतीने काम करावं, फक्त भूमिका एवढी असेल का आम्ही तिथे दबाव तयार करणार आहेत, समोरचा येणारा जो काही आमदार आहे त्याने विकासाची कामं करावी, मी उद्या कुठे पण माझ्या व्यासपीठावर जाईल, मला तो अधिकार आहे, मला अधिकार दिलेला मी कुठल्या पण पक्षाचं काम करू शकतो, तिथे असणार नाही, मी सामाजिक काम करत असताना मला पक्ष पण असेल त्यांनी करावं ना, मी त्याला अडवून नाही ठेवणार आणि समोर आमदार लेखी द्यावा आम्ही घ्यायला तयार आहेत, पण ते लेखी देत असं आम्ही सगळ्यांचे घेऊ, पण तिथे असं मी बोलणार नाही का याचंच काम करा, तिथे त्यांनी काम करा, त्याने आश्वासन दिलं उद्या भाविकाला तो आमदार म्हणून आला आम्ही तिथे जाऊन बसायला तयार आहे, तू काम का करत नाही कारण तू लेखी आश्वासन दिलं सगळे देऊ शकतात असं काही नाही आहे।